महाराष्ट्र मातोश्रीवरून बोलतोय सर. हो जय महाराज. हा संजय गायकवाड साहेब बोलतोय सर. हो सर, केम साहेब बोलणार सर. संजय. हॅलो. हॅलो. हा सर. संजय जय महाराष्ट्र. जय महाराज सर. बरं, कसं काय तुमच्याकडे परिस्थिती सगळी? सर, माझ्या मतदारसंघात आणि बुलढाण्यापासूनचे जे वरचे तालुके आहेत त्याच्यामध्ये एकच पेशंट आहे. बरं, पण खालचा जो मलकापूर मतदारसंघ आहे जिथलं नगरपालिका प्रशासन आणि अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे तिथे खूप म्हणजे जवळपास 70-75 पेशंट गेलेले आहेत. अरे बापरे. आम्ही इतकं चांगल्या पद्धतीनं आमचं शहर आणि आमचा परिसर दाबला, लोकांना खूप कॉपरेट केलं, आपणही सक्तीनं वागलो, गर्दी होऊ दिली नाही, आणि त्याचा परिणाम असं की आजच्या तारखेमध्ये आमच्याकडे एकही पेशंट नाही. मी मलकापूर करतो कंट्रोल, तिकडे देतो सूचना. हो 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 सर. आपण तब्येतीची काळजी घ्या सर. हो हो. संजय, शेतकऱ्यांचे वगैरे काय विषय? शेतकऱ्यांचे विषय जेवढे आहेत, आता मी सकाळी फोन करतो. आता एक नव्यानं प्रश्न असा आहे, मी सगळ्या बँकांमध्ये जाऊन आम्ही बैठक घेतल्या, शेतकऱ्यांच्या बँकेच्या तडजोडी केल्या आणि पीक कर्जाचा मार्ग मोकळा केला. आजच्या तारखेला सध्यामध्ये असं आहे की महाराष्ट्र सरकारने 2.5 लाख क्विंटल मका खरेदी करता केंद्राकडून परवानगी घेतली आणि ती खरेदी आता बंद झाली. आता नव्यानं शेतकऱ्यांना मका विकायचा आहे तर त्याला आपल्याला केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागणार. आणि ज्या ज्या वेळेला शेतकऱ्यांचे विषय आले मी विकास खारगेंना सांगितल्यानंतर ते संध्याकाळपर्यंत मार्गी लागले. काही असलं सांगत सर. हो साहेब. आणि लोकांना काही कमी पडू देऊ नका. अजिबात नाही साहेब. तुम्हाला लोक इतके म्हणजे आश्चर्य करून राहिले की जो माणूस सव्वा वारात कधी गेला नाही, ज्याने सीएमची खुर्ची पहिल्यांदा सांभाळली, ते इतकं चांगलं काम करताय. तुम्ही आज नाही, मी थोडीच काय करतोय. नाही, मी तर आम्ही तर आहे साहेब. ठीक आहे. आनंद.